हेलो एंड वेलकम टू माय चैनल दैट इज विराज किचन। आज अपन पनीर ची भाजी बनवणार आहोत। इन शॉर्ट वेस्ट फ्रॉम बेस्ट मी अशासाठी असं म्हटलं आहे कारण सकाळीच माझं जे दूध आहे ते फाटलेलं आहे आणि त्याचं पनीर बनवलेलं आहे मी। सो पनीरची रेसिपी आहे ही एक इन शॉर्ट आणि खूपच इंटरेस्टिंग टेस्टी बनवणार आहे मी ह्याची। पनीरचे रोल्स आहे ते, रोल्स म्हणजे हे नक्की काय रोल्स हे फक्त एक चपाती आपलं रेग्युलर जी चपाती आहे त्याच्यामध्ये व्रॅप करणार आहोत आपण। सिम्पल आहे खूपच। सो अर्धी वाटी पनीर आहे, तेल आहे, अर्धा टोमॅटो चॉप केलेला आहे, अर्धा कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची स्लाइट करून घेतलेली आहे, गार्लिक आहे, शिमला मिरची आहे। हा मी पिझ्झा मिक्सचा जो ऑर्गनो मिक्स आहे ते घेतलेलं आहे, जिरा पावडर आहे, गरम मसाला, मीठ, हळद आणि लाल मिरची पावडर, आणि आपल्याला मेयोनीज पण लागणार आहे चपातीला लावायला थोडंसं। सो एकदा तेल तापलं की मी त्याच्यामध्ये जे आलं आणि लसूण जे आहे ते टाकणार आहे। त्यानंतर बारीक शिरलेला कांदा टाकणार आहोत। ह्या टोमॅटोज टाकायचे, हे चांगलं शॉते करून घ्यायचं आहे, ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे कांदा आणि टोमॅटो। मसाले टाकायचे, अर्धा चमचा जिरा, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा तिखट। व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे। इथे एक टिप देतो, जेव्हा पण आपण मसाले टाकतो तेव्हा गॅस एकदम स्लो करायचा आहे जेणेकरून जो कांदा आणि टोमॅटो आहे किंवा कोणताही मसाला जे काही आपण बनवतो आहे ते जळणार नाही। ह्यात मी शिमला मिरची टाकतो आहे आता आणि ती सॉटे करून घेणार आहे। लगेचच मी ह्यात पनीर टाकलेलं आहे, ते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं सगळ्या भाजी आणि मसाल्यांमध्ये। चवीप्रमाणे मीठ टाकून आपण ही भाजी फिनिश करणार आहोत। सो अशा प्रकारे आपली पनीरची जी भुर्जी आहे किंवा भाजी आहे ती तयार आहे। चपातीला, आपल्या नॉर्मल चपातीला मी मेयोनीज लावून घेतलेलं आहे आणि हा माझ्याकडे पास्ता मिक्स जो स्पायस ऑर्गेनो आहे तो टाकणार आहे। ह्याच्याने खूपच चांगला टेस्ट येते ह्याच्यात आणि मी ही जी भाजी आहे ती ह्याच्यावरती पसरवून घेणार आहे। सो अशा प्रकारे मी भाजी टाकून घेतलेली आहे, हे आपल्याला रोल करायचं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही चीज पण टाकू शकता जर कोणाला चीज आवडत असेल तर, हे खूपच छान लागतं। अशा प्रकारे मी दोन्ही चपात्या करून घेतलेल्या आहेत, दोन चपात्या आपण आता शॅलो फ्राय करणार आहोत। मस्तपैकी दोन्ही साईडून क्रिस्पी शेकून घ्यायचं आहे। सो अशा प्रकारे आपले जे पनीरचे रोल्स आहेत सिम्पल आणि इझी चपातीचे, जे हेल्दी पण आहेत आणि पनीरची भाजी पण एन्जॉय करू शकतो असे तयार आहेत। सो ते आपण टोमॅटो सॉससोबत एन्जॉय करू शकतो। सो फ्रेंड्स, आजची रेसिपी जी आहे ती तुम्हाला जर आवडली असेल तर प्लीज माझं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। तुमचे सजेशन्स माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतात, तुम्ही सजेशन पण द्या। प्लस माझा जो इंस्टाग्राम आय डी आहे विराज किचन, ते त्याला फॉलो करा प्लीज आणि जास्तीत जास्त शेअर करा। थँक्यू सो मच, आणि जसं मी बोलतो लव युअर सेल्फ, ट्रीट युअर सेल्फ। थँक्यू।